समीर भुजबलांनी जे आरोप केला आहे प्रेस कॉन्फरन्स करून त्याच्यावर तुमची काय केली आहे नाही त्यांनी प्रेस कॉन्फरन्स आज घेतली असं मी ऐकलं आहे पण मी सगळे चॅनल्स स्विच करून बघितले मला कुठेच ती प्रेस कॉन्फरन्स अकरा वाजता दिसली नाही टी व्ही नाईनवर मला एक अक्षरशः दोन मिनटाची ती प्रेस कॉन्फरन्स दि दिसली त्यामुळे ते पूर्णपणे काय म्हणालेत मला माहीत नाही आत्ताच्या घडीला मी नक्कीच त्याच्या बाईट्स मागवून माझं त्याच्यावर जे उत्तर द्यायचं आहे ते मी देईनच फक्त त्यांना तेच म्हणायचं आहे की तुम्हाला जर आत्तापर्यंत पैसे द्यायचे होते कारण जो मला बाईट वाईट ऐकू आला त्याच्यात ते असं म्हणाले होते की आम्हाला तर नेहमीच द्यायचे होते तर ह्याच्यावर म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की आव्हान आहे माझं तुम्हाला तुमच्या काकांना की तुम्हाला जर खरंच ते पैसे द्यायचे आहेत तर तुम्ही ते द्यावेत आणि तातडीने वन स्ट्रोक द्यावेत तुम्ही त्याच्यात तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकि न झाले चांगले अभ्यास करी न झाले ते चिंता तुम्हाला लागले का त्यांची वैयक्तिक जातक सांगतेच ऍप डाऊनलोड करा आणि संपर्क पाहा पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्या फॅक्ट काय काय तुमच्या टॅक्टिक्स वापरल्या आहेत आतापर्यंत मला त्याच्यात जायचं नाही कारण आधीच खूप कटुता झालेली आहे तर त्याच्यात मला पडायचं नाहीये कारण ह्याच्यात मला राजकारण बिलकुल करायचं नव्हतं कधीच करणार नाही दीड वर्षापूर्वी करायचं असतं तर मी तेव्हा केलं असतं आता डेफिनेटली ह्याला जर तुम्ही म्हणत असाल सुपारी घेऊन बोलते आणि राजकारण करते तर स्टॉप दॅट नॉनसेन्स ते नॉनसेन्स तुम्ही तुमच्याकडे ठेवा मला फक्त त्यांना न्याय हवाय अंजली दमान्या तुम्ही त्यांना चेक द्याल तेव्हा येणार सुद्धा नाहीत आम्हाला त्याच्यात काडी मात्रही बाकी इंटरेस्ट नाही तुमच्यासारखा तर तुम्हाला माझं आव्हान आहे तुम्हाला ज्या दिवशी आहेत मंगळवारी आहेत बुधवारी आहेत ज्या दिवशी आहेत मीडिया देखत तुम्ही ते पैसे त्या कुटुंबाला सोपवा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही एवढंच मला आत्ता म्हणायचं आहे माझी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ती मी उद्या नक्कीच देईन समीर भुजबळांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मी ऐकलं आहे मला त्यांना आणि त्यांच्या काकांना एक नम्र विनंती करायची आहे की डोरीन फर्नांडिसची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि ह्याची कल्पना पूर्ण कल्पना तुम्हाला आहे तुम्हाला जर खरंच ते पैसे द्यायचे असतील तर ते तुम्ही तातडीने द्या त्या बाई अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या आहेत आणि त्यांना जी भीती आहे की त्या गेल्या हो तर त्यांच्या तीन ऑटिस्टिक मुलांचं काय होईल तर ह्या चिंतेने त्या ग्रस्त आहेत त्यांच्या घरात इनफ प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे त्यांच्या एका मुलाचा प्रॉस्टेटची सर्जरी दुसऱ्यांदा झाली त्यांच्याकडे खायला पैसे नाही आहेत ऑरेंज कार्डवर जगतायत त्या आणि खरं तर त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती कोट्यवधी रुपयाची आहे तर त्यांचे जे हाल होत आहेत ते आता बास करा ह्याच्यात कोणीही राजकारण करणार नाही आहे आम्हाला फक्त ते त्यांना पैसे मिळाल्याशी कारण तुम्हाला जर वाटत असेल मी नसताना तुम्ही त्या कुटुंबाला जाऊन ते पैसे द्या फक्त मीडिया देखत द्या म्हणजे ते पूर्ण पैसे त्यांना मिळाले पाहिजेत माझी अट फक्त एकच होती की त्यांनी तुम्ही जो पन्नास लाखाचा चेक दिला तो आम्ही का घातला नाही तर आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं होतं की जे तुम्ही आतापर्यंत केलंय कमीत कमी दहा ते पंधरा मीटिंग्स समीर भुजबळाने घेतल्या होत्या पण पैसे मात्र दिले नव्हते तर मला एवढंच वाटतंय की यांनी पैसे द्यावेत आणि ते वन शॉट द्यावेत पन्नास लाखाचा चेक जर आम्ही टाकला आणि पुन्हा वीस वर्ष हे काढतील ती परिस्थिती यायला नको म्हणून आम्ही तो घेतलेला नाही तर आज तुम्हाला द्यायचे असतील आनंद आहे तुम्ही तो चेक ताबडतोब जाऊन त्या परिवाराला देऊन या एवढीच तुम्हाला विनंती सुपारी बाज बाई असा जो त्यांनी शब्द प्रयोग केला छगन भुजबळ तुम्ही तुमचं तोंड सांभाळून बोला यापुढे असे शब्द माझ्याबद्दल तुम्ही वापरले तर तुमची खरंच खैर नाही खरंच खैर नाही म्हणजे हे जे शब्द परत परत जे वापरले जातात ना ते ऐकून बाकीची जनतेला काय मला वाटत मला जे फॉलो करणारे लोक आहेत त्यांना खात्रीने माहिती आहे की मी कशी लढते आणि कशासाठी लढते त्यामुळे हे असे शब्द प्रयोग तुम्ही तुमच्याजवळच ठेवा माझ्याबद्दल तुम्ही उद्गार असे परत काढलेले मला खपवून घेणार नाही मी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं